आता ते आमदार फुटले, बहुसंख्य आमदार फुटले, हे त्यानंतर तुमची नेमणूक झाल्यानंतर जर गोगावले गोगावले जर प्रतोद म्हणून आता जर लीगल नसते तर तुमची नेमणूकही अवैध ठरली असती का? चुकीचा समज आहे. हा, अध्यक्षांची नेमणूक हे सभागृह करतं. हा, आणि सभागृहच्या मेजॉरिटीवरती अध्यक्ष निवडून येतात. मला पडलेली मतं तुम्ही जर बघितलीत तर 167 मतं मला पडली आहेत. आणि त्यातून तुम्ही जर शिंदे गटाची मतं जरी कमी केलीत तरीही अध्यक्ष म्हणून मी या पोस्टवरती योग्यरित्या अपॉइंट झालेलो आहे सिद्ध होतं, एक. अँड नंबर दोन, उद्या विधिमंडळात आज झालेली घटना, उद्या जर ती घटना घडल्यानंतर एखादं सरकार कोसळलं म्हणजे काय सरकारने घेतलेले निर्णय किंवा विधिमंडळात झालेले कायदे आपण खारिज करतो का? त्यामुळे रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट नसतो कधी. ज्या दिवशी अपात्र ठरतात त्या दिवसापासून पुढे इफेक्ट असतो. त्यामुळे हे जोडणं की तुम्ही अध्यक्ष झालात म्हणून ते पात्र, याला काय अर्थ? लोक तसं बघतात ना की, पण हे चुकीचा समज आहे. हा चुकी, मी त्यासाठीच तो प्रश्न तुम्हाला विचारला, कारण लोकांना असं नको वाटायला की तुमची नियुक्ती ही अवैध ठरली असती जर तसं झालं असतं. असं मुळीच होत नाही. मी आपल्याला आकडेवारी पण सांगितली. आणि दुसरं, कधी रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्ट होत नाही. सरकार जर आज कोसळलं तर सरकारने घेतलेले निर्णय काय क्रॅश होतात का? विधिमंडळात जर एखादा निर्णय कायदा पारित केला गेला असेल आणि ते विधिमंडळ बरखास्त झालं, राष्ट्रवादी लागवड लागली, तर का तो निर्णय आपण कायदा खारिज करतो का? आता तुमच्याशी एवढं बोलल्यानंतर मला थोडस एक याच्यातून एक सार असा निघतो का की तुमची प्रॉपर्टी असो काही असो त्या प्रत्येक गोष्टीची तुम्ही नोंद ठेवायला पाहिजे. नोंद नाही ठेवली ती जर अपडेट प्रत्येक गोष्ट तुम्ही नाही केली तर उद्या कोणीही त्याच्यावर क्लेम करू शकतो. नाही, याचा अर्थ एवढाच निघतो तुम्ही जे ठरवलं असेल तुमच्या मनात किंवा पक्षाच्या संविधानात त्याच्या अनुसार तुम्ही काम केलं तर तुम्हाला अडचण होत नाही. म्हणजे ही तांत्रिक बाब, तांत्रिक कायदे, पक्षाचे कायदे तुम्ही व्यवस्थित पाळले पाहिजे. ही तांत्रिक बाब झाली नाही, ही मॉरल आणि लीगल रिस्पॉन्सिबिलिटी झाली. जर संविधानात दिलंय त्याच्या विरुद्ध जाऊन तुम्ही जर कारवाई केलीत उद्या पक्षात शिवसेनेत मनमानी कारभार चालू होता असं त्याचा अर्थ होतो? मनमानी कारभार होता की नव्हता हे ठरवायचा अधिकार माझ्याकडे नाही आणि मला ठरवायचा गरजही नाही. मी आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देतोय की अशी परिस्थिती अवॉइड करण्यासाठी काय करावं. अशी परिस्थिती अवॉइड करण्यासाठी आपल्या पक्षाच्या संविधानानुसार आपण कार्य करावं. तुमच्या तुमच्या निर्णयाला तुम्ही कसं बघता, म्हणजे तांत्रिक की नैतिक? माझा निर्णय कायदेशीर आहे. तांत्रिकही आहे कायदेशीरही आहे, कारण तांत्रिक नसेल तर ते कायदेशीर नैतिकही आहे आणि नैतिकही आहे संपूर्णपणे. एक कायदेतज्ञ म्हणून मी त्यावेळेस तो प्रश्न विचारणार होतो.